समृद्धि महामार्गाला तीव्र विरोध करण्याची भाषा बोलून दाखवणाऱ्या शिवसेनेची भूमिका आता बदलली आहे का असा प्रश्न सध्या शिवसेनेच्या एकंदर वागण्यावरून दिसत आहे। नाशिकसह शहापूर तालुक्यातूनही समृद्धि महामार्गाला जमीन देण्यास विरोध होत आहे। त्यात शहापूरमध्ये जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरू होणार आहे। शनिवारी शहापूर रजिस्टर कार्यालयात 4 वाजता हा जमीन अधिग्रहण कार्यक्रम होणार आहे। गुरुवारी नागपूरमधून समृद्धीसाठी जमीन अधिग्रहण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली। नागपूरमधून शेतकऱ्यांचा तितकासा विरोध नव्हता, मात्र शहापूरमध्ये समृद्धी विरोधात शेतकरी कमालीचे आक्रमक आहेत। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, पुन्हा एकदा शिवसेनेची भूमिका संदिग्ध वाटते आहे, संभ्रमात असल्यासारखं वाटतं आहे। आधी समृद्धी महामार्गाला विरोध करणार असं म्हटलं जात होतं शिवसेनेकडून, मात्र आता खुद्द शिवसेनेच्याच मंत्र्यांच्या उपस्थितीत जमीन अधिग्रहण होतं आणि विशेष म्हणजे शहापूरमधून हे होतं आहे, काय सांगावं या शिवसेनेच्या या भूमिकेचा काय अर्थ? शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शिवसेनेनं सरकारमध्ये राहूनसुद्धा ज्या प्रकारे भूमिका घेतली होती त्याच्यामध्ये हा समृद्धी महामार्गाचा सुद्धा प्रश्न होता। आपल्याला आठवत असेल की 25 डिसेंबर 2016 म्हणजेच गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये याच शहापूर तालुक्यातील किंवा या शहापूर तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे त्या शेतकऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती आणि तुमची सुपीक जमीन जाऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती। हे सगळं चित्र असताना तसंच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विविध मार्गाने आंदोलनं किंवा प्रश्न उपस्थित केले जात असताना आता ज्या पद्धतीनं शिवसेनेचेच नेते एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे या जमीन अधिग्रहण कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे आणि उद्या शहापूरला जो कार्यक्रम होत आहे त्या ठिकाणी हजेरी लावली जाणार आहे, त्याच्यामुळे शिवसेनेचा या समृद्धी महामार्गाला आता पाठिंबा आहे का किंवा तो त्यांनी तसा जाहीर का केला नाही अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होत आहेत, त्याच्यामुळे शिवसेनेची नक्की भूमिका काय? शहापूरमध्ये ज्या पद्धतीनं आधी विरोध होत होता स्वतः शिवसेनेनं यामध्ये लक्ष घातलं होतं, आता शिवसेनेचा या शहापूर तालुका असेल किंवा नाशिकचा प्रश्न असेल किंवा संपूर्ण समृद्धी महामार्गाचा प्रश्न असेल ह्याला आता पाठिंबा आहे का अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होत आहेत, त्याच्यामुळे शिवसेनेची या भूमिकेबद्दलच एकंदरीतच आधी विरोध करायचा आणि मग पाठिंबा द्यायचा आणि मग प्रत्यक्ष या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं अशा पद्धतीची ही सगळी प्रक्रिया शिवसेनेची पद्धत बघितली तर शिवसेनेच्या एकंदरीत भूमिकेबद्दलच संभ्रम निर्माण झाला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। उद्या ज्या पद्धतीनं कार्यक्रम होत आहे या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही टोकाकडनं जमीन अधिग्रहणच्या कामाला सुरुवात झाली या निमित्ताने असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। धन्यवाद अमित आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।